आपण आजही आम्ही बघितलं की सभेमध्ये बसताना त्या व्यासपीठावर जे आहेत हार्डली एक किंवा दोन महिला असतात हार्डली, आणि त्याच्यात पंकजा काही असतात. या सगळ्या वातावरणामध्ये म्हणजे आपण बघतो की मराठवाड्यामध्ये तुम्ही पब्लिकली जेव्हा जाता तेव्हा नक्कीच मेजॉरिटीली पुरुष जास्त असतात. अशा वेळेला जेव्हा तुम्ही वडील नसताना जेव्हा अशा सुरुवातीच्या काही सभा ऍड्रेस करत असाल किंवा गॅदरिंग करत असाल तेव्हा काही बॉदरेशन वाटलं का किंवा ते कसं हँडल केलं तुम्ही? मला काही वाटलं नाही, म्हणजे सुदैवाने मला कधीच काही असे अनुभव आले नाही. माझी पर्सनॅलिटी अशी नाही आहे की मला कदाचित लोक नुसतं मुलगी म्हणून बघतही नसतील असं एक पहिल्यापासून मी स्वतःला कॅरी केलं आहे. तर मी थोडं लीडर मटेरियलकडे जास्त असल्यामुळे, कारण पर्सनॅलिटी माझी असे असल्यामुळे मला कधी असे वाईट अनुभव आले. उलट गर्दी जरी असली तर मी अक्षरशः त्यांना अशी पार करत जाते वगैरे. मला असतात लोक फोटो काढायला सेल्फी काढायला एकदम उत्सुक असतात, पाय तुडवतात, बायका धरतात, ओरखडतात, हे अनुभव येतात. अतिप्रेमामुळे अंगावर कधी काळे निळे वळण पण असतात, कच्च धरतात मला फोटो काढण्यासाठी. तर हे अनुभव येतात, फिजिकली त्रास होतो, पण मला वाईट अनुभव कधी आला नाही. प्रेमाचाच भरपूर वर्षा मला मिळाला आणि हे मी हँडल करते. पर्सनॅलिटीच तुमची अशी आहे आणि ही पर्सनॅलिटी राजकारणात येण्यासाठी महिला असो किंवा पुरुष असो यांना खरंच आवश्यक आहे. कोणत्याही फील्डमध्ये पर्सनॅलिटी असली तर फायदा आहे. असं नाही की जे लोक दिसायला विद्रूप आहे किंवा ज्यांना पर्सनॅलिटी नाही त्यांनी मोठं होऊ नये असं नाही आहे. अनेक लोकांची नाही आहे दिसायला विशेष चांगली किंवा त्यांची पर्सनॅलिटी चांगली नाही, अशी लोक पण खूप यशस्वी असतात. त्यामुळे मी असं म्हटलं तर ते रेसिस्ट बोलण्यासारखं होईल की नाही असंच असलं पाहिजे असं नाही. पण पर्सनॅलिटी असली तर त्याचा थोडा ॲडिशनल बेनिफिट होतो. मुंडे साहेबांची पर्सनॅलिटी खूप चांगली होती, प्लेझंट होते, देखणे होते, केस वगैरे विंचरायचे असे तर ते लोकांना आवडायचं. ते जेनेटिक आहे, म्हणजे तुमचे आई वडील कसे त्याच्यावर तुम्ही कसे दिसता हे बऱ्यापैकी होत नाही. पण हँडल करणं मी जे म्हणते पर्सनॅलिटीचा एक भाग एकदम रावडी पद्धतीनं, म्हणजे जिथे गरज आहे तिथे रावडी पद्धतीनं समोरच्याला तुमचा धाक वाटला पाहिजे ऍटलीस्ट बोलताना तुम्ही काही ऍड्रेस करताना, तर हे कितपत आवश्यक आहे एका महिला. ते आवश्यक आहे, महिला असो पुरुष असो, तुम्ही ज्या पदावर काम करता त्या पदावरचा धाक अत्यंत आवश्यक आहे. कारण एक प्रोटोकॉल असतो, धाक नसेल तर मग असंही लोक मग विस्कळीतपणा आहे. तर धाक सकारात्मक धाक लोकांना म्हणजे मी खूप काम करते म्हणून माझा धाक आहे, मी बॉस आहे म्हणून माझा धाक नाही. मी जर एखाद्याला रागवली की तू का हे नाही केलं तर मी तो 12 तास काम करतो तर मी 18 करते म्हणून तो गप्प बसून ऐकतो. तो मी जेव्हा कोणाला धाक लावते तर मी पण ते करत असली पाहिजे. लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः थोडे पाशात असं नाही पाहिजे. त्यामुळे धाक असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये पर्सनॅलिटीचा उपयोग असतो. जर पर्सनॅलिटी तुमची जरा असेल तर धाक्याचा अजून तुम्हाला जास्त इफेक्ट दिसतो हे मला वाटतं बऱ्याच वेळा. कारण जसं आता मी आणि प्रीतम ताई आहे तर प्रीतम ताईंना लोक खूप घाबरत नाहीत पण मला माझ्याविषयी जरा घाबरतात. त्याचं कारण कोण हा म्हणजे ते पर्सनॅलिटीचा भाग झाला तसं स्वभाव मध्ये. आता हळूहळू ती येईल बाहेर येईल तिचा हे स्वभाव येईल बाहेर, पण तसं काही नाही आहे. पण ती जास्त कॅज्युअल आहे, खूप स्ट्रेस घेत नाही कुठल्या गोष्टीचा आणि मला सगळं परफेक्ट लागतं. त्यामुळे माझ्या जरा मी लोकांना एकदम टोचवर ठेवते.